पावनखिंड आणि शेर शिवराज स्वारी अफजल खान या दोन सिनेमांनंतर चर्चा होती ती दिग्पाल लांजेकरच्या आगामी शेर शिवराज स्वारी आग्रा या सिनेमाची. पण नुकतंच दिग्पालने नव्या सिनेमाचं पोस्टर शेअर करत सगळ्यांना सरप्राईज केलं. सुभेदार गड आला पण असं दिग्पालच्या आगामी सिनेमाचं नाव असून या सिनेमाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. पोस्टरवर किल्ल्याच्या कड्यावर हातात भगवा घेऊन उभा राहिलेला छत्रपती शिवरायांचा मावळा दिसतोय. काळ्यावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलंय. दिग्पालच्या शिवराज अष्टक मधला हा पाचवा सिनेमा आहे असं त्याने पोस्टरवर जाहीर केलं. सिनेमाच्या नावावरून सिनेमात कोंढाण्याची लढाई आणि सुभेदार तान्हाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची गोष्ट पाहायला मिळणार आहे हे स्पष्ट होतंय. या सिनेमात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेते अजय पुरकर दिसतील अशी चर्चा आहे. तर काहींनी सिनेमाच्या पोस्टरवर तशा कमेंट सुद्धा केल्या आहेत. तर काहींनी अंकित मोहनचं सुद्धा नाव घेतलं. पण ही भूमिका कोण साकारणार यावर सिनेमाच्या टीमने कोणतं स्पष्टीकरण दिलं नाहीये. जून 2023 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. दिग्पालच्या आगामी सुभेदार या सिनेमाचं पोस्टर तुम्हाला कसं वाटलं आणि हा सिनेमा पाहण्यास तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी. मी हर हर महादेव की बोली पर्यंत वेगळा आवाज लावला. गोमाजीने एक म्हणतात, राज हे एकल्याचं काम नाही, समधी लोक पाहिजेत आपल्या बरोबर. याच्यावर रावसाहेब म्हणाल्या, सगळे मराठे एकत्र येऊन लढतील त्या दिवशी सगळ्या जगावर राज्य करतील. पण ते होणं म्हणजे अमावस्येच्या रात्री वावरात कुसळ शोधणे इतका अवघड आहे. केसाची म्हणतात, आणि त्यातनं आपल्या मावळातल्या 10 देशमुखांची तोंड 10 दिसला. त्यांना एकत्र आणणार कोण? एवढा तानाजीरावांचा समोरून आवाज आला, आऊसाहेब पाहिलं का कोण आलंय ते? तानाजीराव बाजूला होतात आणि कान्होजीरावांची आपली ग्रँड एंट्री झाली. ते येऊन उभे राहिले, ते छान हसतायत, त्यांना बघून बरं वाटलंय. आऊसाहेब म्हटले, इकडे केसाची तुम्हाला प्रश्न पडला होता ना, घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आलं